गोवा महामार्गावरची परशुराम घाटातली वाहतूक आजपासून नियमित सुरू होत आहे. घाटातील चौपदरीकरणाच्या रुंदीकरणासाठी इथली वाहतूक महिनाभर दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. या महिनाभरात ठराविक वेळेत घाटातील वाहतूक बंद ठेवून रुंदीकरणाचं अवघं 65% काम पूर्ण झालंय. गोवा महामार्ग कोकणवासियांची आणि वाहतुकीसाठीची लाईफलाईन आहे. अनेक वर्ष चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, मात्र आता कुठेतरी कामाला गती मिळत आहे. कोकणवासियांनी आपल्या मनाशी बाळगलेले स्वप्न केव्हा सत्यात येणार याची उत्सुकता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम ते आरवली या 34 किलोमीटर रस्त्यांपैकी 20 किलोमीटर रस्ता अपूर्ण आहे, परंतु या टप्प्यात काम वेगाने सुरू आहे. सिंधुदुर्गमधील बहुतांशी काम समाधानकारक आहे. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील वाहतूक 20 एप्रिलपासून घाटाची दुरुस्ती होईपर्यंत दररोज दुपारी 12 ते 5 सायंकाळी या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. आता ही वाहतूक आजपासून नियमित करण्यात आली आहे. कोकणात गेलेले चाकरमानी परतीच्या मार्गावर आहेत, त्यामुळे या वाहतुकीतील प्रमुख अडथळा दूर झालाय. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.